नमस्कार, लक्षवेधीच्या शेवटच्या भागामध्ये आपलं स्वागत. आपण चर्चा करतोय कोण राष्ट्रवादी कोण राष्ट्रविरोधी. माझा पहिला आणि आत्ता या भागातला थेट प्रश्न आत्ता संजय दुबे यांना आहे. संजय दुबे, कृपया आपण स्पष्टपणे सांगून टाका की आत्ताच्या घडीला राष्ट्रवाद आणि राष्ट्रविरोध हे दोन्ही मुद्दे जर काँग्रेसच्या समोर ठेवले तर काँग्रेससाठी कुठला मुद्दा जड जातो. बघा, असं आहे ना, निवडणुकीच्या वेळेस हे राष्ट्रवाद आणि राष्ट्रद्रोही किंवा राष्ट्रविरोधी हे जे मुद्दे आहेत ना, हे अशा प्रकारचे मुद्दे या जातीवादी संघटने म्हणजे भारतीय जनता पक्ष, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अशा प्रकारचे जे पक्ष आहेत ना, हेच पक्ष आणतात. निवडणुकीत राष्ट्रवाद किंवा राष्ट्रद्रोह हा मुद्दा नसतो. निवडणुकीत लोकांसाठी, लोकांच्या निवडणूक निवडून दिलेल्या शासनांनी केलेले जे काम आहेत किंवा लोकांचे जे मुद्दे आहेत त्यावर निवडणुका होत राहतात. ठीक आहे, तुमच्या लेखी तुम्हाला असं म्हणायचंय की लोकांनी, लोकांसाठी अर्थात सत्ताधाऱ्यांनी लोकांसाठी केलेली कामं काय आहेत त्यावर निवडणुका लढल्या गेल्या पाहिजेत, त्याच्यावरच मतदार आपली भूमिका मांडतात. अर्चना डेहणकर, शेवटच्या टप्प्यात आपण आहोत चर्चेच्या, कृपया स्पष्ट करा आत्ताच्या घडीला तुमचा प्रचार तुम्हाला कुठपर्यंत नेईल, त्याचा मतदारांवर किती प्रभाव होईल. वाल्मिकी आंबेडकर घरकुल योजना ही काँग्रेस. हे बघा, या देशा, मी परत परत तेच सांगते आहे की या देशामध्ये मोदीजींच्या नेतृत्वात आणि या महाराष्ट्रात देखील मागच्या 5 वर्षात देवेंद्रजींच्या नेतृत्वात सर्वसामान्यांच्या हिताच्या दृष्टीची कामं झालेली आहे. आणि मग ते केंद्रात नेणे, जे निर्णय झाले असतील, मग ते 370 कलम असेल किंवा मग त्रिपल तलाकचा तिसऱ्यांदा आणि चौथ्यांदा तुम्ही सारखं उत्तर देताना मला आढळतंय, म्हणून मी तुम्हाला थांबवतोय. तुमच्या प्रचारात उपस्थित केलेले मुद्दे हे मतदारांना तुमच्या पाड्यात मतदान टाकण्यासाठी कितपत उपयोगी पडतील असं तुम्हाला वाटतं? प्रचाराचे मुद्दे केवळ मात्र प्रचाराचे मुद्दे म्हणून नव्हे तर खऱ्या रूपाने या महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाच्या सरकारने कामं केलेली आहे, ही जनतेलाही डोळ्यांनी बघितलेली आहे आणि आम्हाला याचा विश्वास आहे की परत एकदा महाजनादेश हा मिळणार आहे आणि यावेळेला आम्ही निश्चित रूपानं परत एकदा या महाराष्ट्रामध्ये जनतेची सेवा करण्याकरता येणार आहे. बरं, नक्कीच. मात्र या संदर्भामध्ये मला विकास लवांडे यांना विचारायचं आहे, राष्ट्रवादीचा ज्या प्रकारचा प्रचार यावेळेला सुरू आहे तो प्रचार कितपत फायद्याचा ठरू शकतोय तुमच्यासाठी, आणि दुसरीकडे भाजप त्यांच्या पद्धतीनं प्रचार करताना आपल्याला पाहायला मिळतोय. विकास लवांडे. राष्ट्रवादी काँग्रेसने शिवस्वराज्य यात्रा मध्यंतरी काढली होती आचारसंहिता लागायच्या आधी. त्या शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून आम्ही या सरकारच्या अपयशाचं किंवा निष्क्रियतेचं पर्दाफाश केलेला आहे. आणि त्यानंतर आता आमच्या पक्षाचे राष्ट्रीय नेते माननीय शरद पवार साहेब असतील, जयंत पाटील साहेब असतील, अजितदादा असतील, आमचे सगळे प्रमुख नेते त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर, कामगारांच्या प्रश्नावर, महिलांच्या प्रश्नावर, शहरी लोकांच्या प्रश्नावर, जनतेच्या, महाराष्ट्रातल्या एकूण अर्थव्यवस्थेच्या संदर्भात, बेरोजगारी संदर्भात आम्ही रोज बोलतोय, त्याच मुद्द्यावर आम्ही मतं मागतोय. या सरकारला अपयश, 370 मुद्द्यावर विरोध केल्याची भूमिका ही अडचणीची ठरू शकते का महाराष्ट्रात? आम्ही तो मुद्दा बेदखल केलेला आहे, आम्ही तो मुद्दा बेदखल केलेला आहे, जनतेने पण बेदखल केलेला आहे. लोक ठासून सांगतायत, नरेंद्र मोदीच्या संदर्भात हॅशटॅग चालवला गेला सोशल मीडियामध्ये, गो बॅक मोदी असं सांगण्यात आलं, हेही आपण विसरू नका. याचं जनतेला हा मुद्दा बेदखल केलेला आहे. अर्चना डेहणकर, 370 मुद्द्यावर इतकी मोठी प्रतिक्रिया जनतेतून येताना तुम्हाला दिसली का तुम्हाला दिसली नाही? बघा, जनतेच्या हिताचा हा मुद्दा आहे हे यांना देखील कळून चुकलेलं आहे आणि हे आपल्याकरता धोक्याचं आहे हे राष्ट्रवादीला कळून चुकलेलं आहे आणि म्हणून हे म्हणतात की आम्ही आमच्या प्रचारातून हा मुद्दा बेदखल केलेला आहे. आता मी या ठिकाणी ज्यावेळेला तुमच्याशी बोलते आहे त्यावेळेला देखील मी महिलांच्या संपर्कात आणि त्या ठिकाणी बैठकीतच तुमच्याशी फोनद्वारे मी बोलते आहे. ज्यावेळेला आम्ही महाराष्ट्राच्या चर्चेवर बोलतो त्याच वेळेला, ज्यावेळेला 370 कलमचा विषय येतो, स्वतःहून लोकांमधनं आम्हाला त्याच्यात चांगले फीडबॅक मिळतात आहे. ठीक, तुम्हाला चांगले फीडबॅक मिळतात. संजय दुबेंची प्रतिक्रिया पटकन घेऊ, चर्चा संपण्याच्या मार्गावर आहे. संजय दुबे, कृपया 30 सेकंदात. केवळ मात्र प्रचाराचा मुद्दा नव्हे, जर यांनी महाराष्ट्रात यांच्या शासनाने जर चांगलं काम केलं असेल
तर यांनी या निवडणुकीमध्ये त्या कामाला दाखवून लोकांसमोर यावं. 370 मुद्द्यावर महाराष्ट्रात हे निवडणूक लढत आहेत, महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेशी काय घेणं देणं आहे, त्यांच्या बेरोजगारी, त्यांच्या उद्योगधंदे ठप्प पडल्यात या शासनामध्ये मागील 5 वर्षात, आणि त्यांना वैद्यकीय सेवा उपलब्ध नाही, त्यांना मूलभूत सोय उपलब्ध नाही, या सगळ्या मुद्द्यावर हे पाठ फिरवत आहेत. आणि यांनी काही केलं नाही 5 वर्षात, फक्त आपल्या यांनी या निवडणुकीमध्ये आपल्या वरिष्ठ मंत्र्यांचे सुद्धा त्यांनी भ्रष्टाचार केला म्हणून आपल्याकडे लिस्ट आहे आणि त्यांचे तिकीट यांनी उमेदवारी कापलेले आहेत, हे यावर का नाही बोलत. यांनी काही केलं नाही 5 वर्षात, सतत भ्रष्टाचार केला आणि म्हणून 370 मुद्दा यांनी या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये आणलेला आहे. बरं, आणखी तुमचा मुद्दा लक्षात आलेला आहे जयंत माहिंकर सर, मला तुम्हाला विचारायचं आहे. एकंदरीत चर्चा जी आहे ती तुम्ही थ्रूआउट ऐकलेली देखील आहे, मात्र ज्या वेळेला जनता मतदान करत असते त्यावेळेला भावनेच्या आधारावरती मतदान केलं जात असतं की मग स्थानिक मुद्द्यांवरती केलं जात असतं किंवा मग प्रचार सभांमधून प्रभावित होऊन मतदान केलं जात असतं, मतदान कुठल्या मुद्द्यावर होतं? हे बघा, भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे नेहमी या देशातल्या मेजॉरिटी कम्युनिटीच्या भावनेला हात घालणारे विषय काढून त्याच्या भरवशावर निवडून येण्याचा प्रयत्न करत आहे. हा 1989 पासूनचा आणि आत्तापर्यंतचा इतिहास आहे आणि म्हणूनच 2014 आणि 2019 दोन वेळा ते आलेले आहेत. याच्यामध्ये राम मंदिराच्या पाठोपाठ मी मगाशी सांगितलं तसं आर्टिकल 370, ट्रिपल तलाक आणि काही वेळांनी कॉमन सिव्हिल कोड असे मुद्दे येऊ शकतात. प्रश्न असा आहे, हिंदुत्वाचा जेव्हा मुद्दा येतो तेव्हा सुप्रीम कोर्टाने एक गोष्ट सांगितलेली आहे की हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व, अर्थात तो सुद्धा अनेक वेळा डिबेटेबल झालेला मुद्दा आहे की याचा अर्थ इतर धर्मीय समजा या देशात आहेत ते राष्ट्रद्रोही होतात का, हा प्रश्न आहे. एक मिनिट माइंडकर, प्रश्न वेगळा होता, जनता भूलते का या मुद्द्यांना? मला मान्य आहे आणि जनता भावनेला हात घालून भूलतात आणि समोर आपल्या समोर इथे एक हेडलाईन येते आहे की पंतप्रधान म्हणाले की विरोधी पक्षांची भाषा ही शेजारच्या शत्रू राष्ट्रांच्या सारखी आहे. म्हणजे याचा अर्थ असा की पंतप्रधान त्यांना विरोध करणाऱ्या पक्षांना चक्क आपल्या देशातले शत्रू म्हणत आहे किंवा आपल्या देशाचा शत्रू. याच्यावर पटकन अर्चना ढेणकरांची प्रतिक्रिया घेऊ की विरोधकांना थेट आपण शत्रू राष्ट्राच्या रांगेत नेऊन बसवतो हा आत्ताचा प्रचार आहे का? मुळात एक आठवण सांगायला हवी, आत्ताच्या घडीला भाजपसाठी विरोधक हे पाकिस्तानचे जवळीक असलेले जर असतील तर इंदिरा गांधींच्या काळामध्ये विरोधक हे CIA एजंट असायचे. पॅटर्न तोच आहे, पॅटर्न बदललेला नाहीये. अर्चना डेहणकर प्रतिक्रिया देतील. हे बघा, आम्हाला कोणाला विरोधी किंवा शत्रूच्या रांगेमध्ये बसवायचं बिलकुलही आमचा तसा उद्देश नाही. आम्ही जे काही केलेलं आहे जनतेच्या हिताच्या दृष्टीने तेच आम्ही लोकांपर्यंत मांडतो आहे. तुम्ही काही जे चांगलं केलं असेल तर तुम्ही पण सांगा ना, तुम्हाला कोणी थांबवलेलं असं सांगायला? तुम्ही तुम्हाला नाही तर तुम्ही ज्या वेळेला चांगलं काही केलं असतं तर तुम्हाला आज विरोधक बसायची वेळ आलेली नसती. आम्ही जर जनतेच्या हिताच्या दृष्टीने काही निर्णय घेतलेले असतील आणि आम्ही जनतेला सांगतो आहे तर याच्यात यांना असं वावगं का वाटावं? ठीक आहे, या मुद्द्यावरची चर्चा खर तर अधिक पुढेही चालू शकली असती, मात्र वेळेच्या मर्यादेपोटी आपल्याला इथेच थांबावं लागतंय. आपण सर्वजण या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार, धन्यवाद. जाता जाता, राष्ट्रवाद हा अत्यंत भावनिक आणि तितकाच संवेदनशील मुद्दा आहे. जो तो वापरेल त्याने लक्षात ठेवायला हवं की हे दुधारी शस्त्र आहे, वापरणाऱ्यावर सुद्धा ते उलटू शकतं आणि त्याची इजा ही जास्त खोलवर होऊ शकते. निवडणुकीच्या प्रचारामध्ये राष्ट्रवादाचा मुद्दा घेतला जाणं म्हणजेच आपल्या आजवरच्या मुद्द्यांवर एक नवं वेष्टन चढवून अधिक प्रभावी प्रचार करणं ही भारतातली जुनी प्रचाराची रीत आहे. ज्याला ती यशस्वीरित्या जमते त्याच्यासाठी निवडणुकीचे निकाल हे सकारात्मक असतात. याच न्यायानं यंदाच्या निवडणुकीत काय होतंय ते आपण लक्षवेधीच पाहणार आहोत. तुर्तास आजच्या चर्चेत इतकंच. आपण सर्वजण पहा जय महाराष्ट्र.
आहे.